दर दिवशी त्याला काहीतरी बदलावं लागतं, बदलावं लागतं, तो बदलतोच. त्यामुळे त्या जो तो बदल घडत असला तर आपण त्याला कधी रोखू नये. ऑन द कॉन्ट्ररी आपण त्याच्यात सामील होतो, आपण ते आत्मसात करतो, आपण ते शिकण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याला चूक ठरवणं ते खूप सोपं आहे, पण दुसरा जर काहीतरी करतो त्याचं चांगलं काय आहे किंवा हे आपल्याला आत्मसात करता येईल का हे पाहणं खूप कठीण असतं. आणि त्या कठीण गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत तुमच्या आयुष्यात. त्यामुळे फरक मला जर मेजर फरक तुम्ही म्हणत असाल, कारण ब्लॅक अँड व्हाईट टू कलर, निगेटिव्ह टू डिजिटल, हे सगळे फार मोठे मोठे बदल आहेत, बट ह्याहून मोठा बदल माझ्या आयुष्यात मी पाहिजे म्हणजे याआधी मी माझे सिनियर्सकडून शिकत आलेलो आहे आणि आता मी माझ्या ज्युनियर्सकडून शिकतो. हा सर्वात मी माझ्या काही काही गोष्टी आता मी आम्ही कोणाला शिकवायचो, आता कोण मला शिकवतो.